वैष्णवी जन आयोजित विविधम या वेद संवादामधी मनादी दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज या वेद संवादाचा विषय आम्ही ठेवलेला आहे विषाणू एक दृष्टिकोन एक। खरंच एकच परिस्थिती आहे, एकच समस्या आहे, कोरोना या अदृश्य विषाणूच्या महाभयंकर संकटाचा आपण सामना करतोय आणि एका वेगळ्या स्थित्यंतरात आपतोय आणि परिस्थिती जी आहे ती बदलण्याजोगी नाहीये, त्याच्यावर नियंत्रण आपलं नाहीये। मात्र आपण या संपूर्ण परिस्थितीकडे कसं बघतो, त्याला रिएक्ट कसं होतो, त्याला प्रतिसाद कसा देतो हे सगळ्यात महत्वाचं असतं। असं म्हटलं जातं ना की इफ यू डोंट लाईक समथिंग चेंज इट अँड इफ यू कांट चेंज इट जस्ट चेंज द वे यू थिंक अबाउट इट। खरंच वेगळ्या दृष्टीने आपण या सगळ्या परिस्थितीकडे पाहायला हवं। मला माहिती आहे आर्थिक विवंचना आहे, उद्योगधंदे डबखाईला आलेले आहेत, सामाजिक आर्थिक क्षेत्रावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय आणि त्याचबरोबर सगळ्यांचं बऱ्याच लोकांचं मानसिक खच्चीकरणही होत आहे। मनामध्ये एक धास्ती आहे, भीती आहे काय होणार, या भीतीनेच आपल्याला हे मार्गक्रमण करायचं आहे कसं ते सगळ्यात महत्व। मंगेश पाडगावकरांच्या काही ओळी मला इथे आवर्जून आठवत आहेत आणि ते सांगावं असं वाटत। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्ही ठरवा। खरंच हे आपण सगळ्यांनीच ठरवायला हवाय। इच्छाशक्ती ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मग सगळं काही ठीक होईल। इथे आणखीन एक मजेशीर एक वाक्य सांगते। ओम शांती ओम चित्रपटामध्ये शाहरुख खान होता, अगर किसी को शिद्दत से आप चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने मिलत जाती है। म्हणजे इच्छाशक्तीमुळे संपूर्ण निसर्ग देखील आपल्याला कौल देत असतो। अर्थात असं नाही की केवळ सकारात्मक बघितलं की सगळं काही ठीक होईल, पण निदान सगळं काही ठीक होण्याची शक्यता तर आपण वाढवत असतो। म्हणूनच एक जरी विषाणू असला त्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा। आणि आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध अभिनय मराठी चित्रपट मालिकांमधनं काम करणारे अतिशय सुंदर देखणं असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, स्मिता जयकर। स्मिताजी, विविधम या वैष्णवीजन आयोजित कार्यक्रमामध्ये वेब संवादामध्ये तुमचं स्वागत करते। खूप सुंदर आहात तुम्ही, देखणं असं सौंदर्य आहेच। केवळ बाह्य सौंदर्य नाही, आंतरिक सौंदर्य देखील आम्हाला आज तुमच्याकडे उलगडून घ्यायचं आहे। म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे। खूप छान वाटतंय तुम्हाला बघताना आणि इतकं सुंदर तुमचा चेहरा असतो। एक सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की तुमचं जे चेहरा दिसतोय त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल दिसतोय, त्याच्या मागचं कारण देखील खूप छान आहे, ते सांगूया आपण आधी आणि मगच पुढे जाऊया। बोला पद्माताई। मी पहिले स्वागत करते वैष्णवीजन तर्फे, विविधम तर्फे। इतके आज मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, आपल्या अभिनेत्री स्मिता जयकर। मी त्यांच्याबद्दल खूप वाचलेलं ऐकलेलं आहे। आज या वेब संवादातून आपण त्यांना भेटतोय। त्यांच्या गौरी पूजनाची परंपरा 150 वर्षाची जी आहे त्याच्याबद्दलही मी वाचलेलं आहे। त्यांचा आज आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला या व्हायरस बद्दल जाणून घ्यायचाच आहे। प्रत्येक नाण्याला जशा एक बाजू दोन बाजू असतात आणि प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे निघत जातात, आज आपल्याला स्मिताताईंकडून काय ऐकायला मिळतं याची मलाही उत्सुकता आहे की या कोणत्या अनेक दृष्टिकोनातून आपल्याला याचं महत्व सांगणार आहेत। प्रत्येक बाजूला जर नाण्याला दोन बाजू आहेत तशा या व्हायरसला सुद्धा याच्यातून बरंच काही पॉझिटिव्ह सकारात्मक मिळालेलं आहे आपल्याला। आज स्मिताताईंच्या तोंडून आपण ऐकूया आपण काय सांगतो। स्मिताताई स्वागत। नमस्कार। थँक्यू व्हेरी मच मला ह्या प्लॅटफॉर्म वर तुमच्या बोलावलं, हे मला खूपच मला आनंद झाला ह्याच्याबद्दल। कारण बऱ्याच प्लॅटफॉर्म जर मी ही गोष्ट सांगितली आणि सांगत असते पण ते सगळे युजली हिंदी प्लॅटफॉर्म होते। मला मराठी प्रेक्षकांबरोबर तो संपर्क साधायचा होता आणि मराठी माणसांना हे जाणून घ्यायचं होतं की काय होतं एक्झॅक्टली। कारण खूप कमी वेळा मराठी लोक मला अप्रोच होतात, हाय मग तो सिनेमा असो, नाटक असो किंवा असे काहीतरी प्लॅटफॉर्म असो, तर त्याचं तुम्ही मला ह्याच्यासाठी संधी दिली त्याबद्दल मला खरंच खूपच आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू, थँक्यू सो मच। स्मिताताई, मगाशी मी तुम्हाला जसं विचारलं होतं चेहऱ्याने थोडासा बदल दिसतोय, त्याच्या मागचं कारण खूप छान आहे, वेगळं आहे, अनोख आहे, खरोखरच अख्खं व्यक्तिमत्व आहे स्मिताताई, ते आधी तुम्ही सांगा आणि मग आपण पुढे गप्पा टप्पाना सुरुवात करूया। जरा असं वाटतं ते कसं होईल, म्हटलं नाही आता करायचंच, मनाचं एकदम निश्चयच केलं, म्हटलं नाही करायचं म्हणजे करायचं, बस काय होईल, मी ह्या कोविडच्या निमित्ताने सगळं हे करून टाकतो। हे पण लॉकडाऊन मधलंच आहे का, हे तुम्ही जे डोनेशन केलेलं आहे ते काय, ते काय लॉकडाऊन मधल्या पिरियड मधलंच आहे हे डोनेशन?
आताच मी केलं, म्हणजे आता समजा 1.5 महिना झाला या गोष्टीला, केस आता माझे जवळजवळ अर्धा इंच वाढलेले पण आहेत खरे. म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं, लॉकडाऊनचा उपयोग देखील अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जप आपण करू शकतो हे एक छान उदाहरण स्मिता ते तुम्ही समोर ठेवलं. मी अत्यंत याबाबत अज्ञानी म्हटलं तरी हरकत नाही. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा की मुळात अध्यात्मिकता म्हणजे काय, आणि खास करून यांची ओळख करून देताना एक गोष्ट राहिली, या स्पिरिच्युअल हिलर देखील आहेत, तर हे सगळंच नवीन आहे सगळ्यांसाठी, तर ते देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. खरं अध्यात्म हे आपलं लाईफस्टाईल असायला हवी ऍक्च्युली, आणि अध्यात्मिक आयुष्य जगणं म्हणजे काय, फार तुम्ही काय मोठे काय दिवे लावत नाहीत, काही नाही, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये अध्यात्म कसा मिसळला जातो हे फक्त आपल्याला गणित कळायला हवं, दॅट्स ऑल. आता माझे जे गुरु आहेत मैत्रेय दादाश्रीजी, आमचा आश्रम आहे कर्जतचा छोटासा, तर दादाश्रीजी नेहमी असं म्हणतात स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. म्हणजे इतके सिम्पल आहे खरं, स्पिरिच्युअल होणं हे इतकं सिम्पल आहे, पण आपल्याला सिम्पल गोष्टी पटत नाहीत पटकन. कोणीतरी काहीतरी मोठं करून सांगितलं, मोठे संस्कृतचे श्लोक सांगितले, मोठे काहीतरी तुम्हाला साधनं दिलं की असं वाटतं की हा काहीतरी दिलं, काहीतरी आम्ही करतो, माइंडला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर आमचे गुरु हे सांगतात तुम्ही आहात तसे राहा, बी सिम्पल, जसे आहात तसे राहा. पण आपली प्रवृत्ती काय असते, आपला स्वभाव आपण लोकांना दाखवत नाही. आपण नेहमी मी खूप चांगली आहे, माझ्यासारखी व्यक्तीच नाही कुठे भेटणार, अगदी काय बापरे, शी सो स्वीट, शी सो नाईस, हे ऐकण्याची इतकी सवय झालेली असते आपल्याला, तेव्हा आपण तसंच मास्क घालून फिरत असतो की लोकांनी आपल्याला वाईट नाही बोललं पाहिजे, लोकांनी आपण चांगलंच बोललं पाहिजे. प्रयास हाच असतो ना माणसाचा, अगदी बरोबर. आपल्या प्रत्येकामध्ये बॅलन्स आहे ना सगळ्या गोष्टीचा, सगळ्या भावना आहेत आपल्यात. आपण प्रत्येक वेळेस अगदी छान 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 कसं राहू शकतो का, राहू शकतो आपण इतक्या पोहोचू, जसे आहात तसे राहा. आता एखाद्या गोष्टी नाही आवडली ठीक आहे, ओके मला नाही आवडली, पण मग हे तुम्ही केलं ते मला नाही आवडलं, म्हणाली हे मला तुझं आवडलं नाही, दॅट इज ऑल राईट ना, ऍक्सेप्ट इट. सो तुम्ही मला सांगा हे काय स्मिता, तू काय बडबडतेस मुरका दरका, काहीतरी जे काय बोलीस त्याला काही अर्थ नव्हता, ओके तुम्हाला नाही पडलं, फाईन, आय एम ऑल राईट विथ इट. असं राहतो का आपण? आणि मगाशी मी तुमची ओळख करून देताना म्हटलं स्पिरिच्युअल हिलर, नेमकं काय करत असतो? स्पिरिच्युअल हिलिंग जे असतं ते आपल्या इंटरनल इनर सेल्फचं हिलिंग असतं. प्रॉब्लेम आपला असा आहे की खरं आपलं जे स्वरूप आहे, आतलं इंटरनल स्वरूप आहे, ते ज्योती स्वरूप. काय स्वरूप? ज्योती स्वरूप आहे. अच्छा, आपण परमेश्वराचे अंश आहोत हे कसं प्रूव्ह करायचं? एखादं लहान बाळ जन्माला आलं की ते बाळ जन्माला आल्यावर आपण लगेच म्हणतो ना, अय्या हिने आईसारखी दिसते, अय्या हिने आजीसारखी दिसते, बोलतो ना आपण. अगदी नव्या जन्मलेल्या बाळाला काय त्याचे फीचर्स पण लागलं तरी पण सगळेजण कॉमेंट्स वाचत असतात, करतात ना. म्हणजे कुठचा तरी आई वडिलांचा, ग्रँड पेरेंट्सचा काहीतरी अंश त्या मुलामध्ये येतो, करेक्ट. आता मी तुला जर विचारलं तू कुठून आलीस, तू काय सांगणार? मी माझ्या आई वडिलांकडनं आली. आई वडिलांना विचारलं ते सांगणार त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांना, असं करत करत आपण एक्झॅक्टली आलो, आपण आलो त्या सोर्स पासून, ज्याला आपण डिवाईन एनर्जी म्हणा, डिवाईन लाइट म्हणा, गॉड म्हणा, नियती म्हणा, तुम्ही पण आलो त्या सोर्स पासून, करेक्ट. मग जसे आपण आपल्या हेरिडिटरी आपले जे कंपोनंट आपल्यामध्ये येतात, ती चार की दिसते, तिचे अर्थ, तसे ईश्वराचा हा कंपोनंट आपल्यामध्ये आहे की नाही? दृश्य असला तरी आहे, शक्ती तर आहे, 100% आहे ती आपल्यामध्ये, पण त्या शक्तीशी आपली ओळखच होत नाही कधी. त्या शक्तीची ओळख कधी होणार तुमची? जेव्हा आयुष्य उतरायला लागतात, एस्पेशली आमच्यासारखे ऍक्टर्स, जेव्हा तुम्ही लोक तुम्हाला ओळखत नाही, जेव्हा उतार येतो तुम्हाला, जेव्हा लोक ओळखत नाही, मग लोक म्हणतात ची म्हातारी दिसते ना, ची आता जाडी झाली ना, अरे तर सगळेच जण होणार तसे. हा जेव्हा काळ येतो तेव्हा तुमची तुमचं खरं स्वरूप तुम्हाला दिसायला लागतं, आणि ते तुम्ही हँडल नाही करू शकत, मग तुम्ही चुकीच्या दृष्टी मार्गाने जाता, मग कोणी काय ड्रिंक्स घेत, कोणी ड्रग्स घेत, कोणी काय काय जे काय होत ते का, कारण तुमच्याशी ओळखच नाही झालेली अजिबात. तुम्ही स्वतःपासून एवढे लांब गेला आहात
कारण की सगळे मुखवटे घालूनच आपण जगत असतो. तेव्हा ती ज्योत आहे जी जस लहान बाळ कसं कसं गोंडस किती निराकस असतं ना, आपल्याला लहान मुलं पटकन आवडतात का, कारण त्यांची ती ज्योती स्वरूप जो ईश्वराचं स्वरूप आहे ते झळकत असतं. त्यांना तोपर्यंत हे लेअर्स नसतात आलेले आपल्यासारखे आपल्यावर जे दिले नंतर त्या ज्योतीवर. आता लालटेन आहे ना आपलं काय ते कंदील म्हणतो बघा दिव्याचं कंदील, मग ती ज्योत किती छान दिसते प्रकाशित. पण ती ज्योत जसजशी दिसते जसजशी तास वाढत जातात तसतशी त्या काचेवर ती काळी आणि तस तस तो दिवा तसा तेवढा स्वच्छ आणि ब्राईट दिसत नाही. अच्छा बरे तसंच आपलं तसंच आपलं जन्म घेतो लहान मुलं असतात तोपर्यंत दिवा असतो छान प्रकाशित असतो. पण नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यावर कव्हर होतात कव्हर होतात कव्हर होतात. आता ती फ्लेम आहे की नाही ह्याच्यापासून शंका, म्हणजे किती दूर गेलो सोर्स पासून मला सांगतो. आता त्या सोर्सच्या जवळ जाणं ह्याला अध्यात्म म्हणतात. अच्छा आणि मग स्पिरिच्युअल मग मी म्हटलं जसं तुम्ही स्पिरिच्युअल हिलर म्हणून देखील कार्य करता, तर या हिलरचं काय काम असतं नेमकं काय तो करत असतो? काम हेच असतं की तुमचं अलाव यू टू मीट युअर सेल्फ. आतमध्ये आपण इतके घुसमटलेले असतो आपल्यावर एवढे संस्कार झालेले असतात एवढं कंडिशनिंग असतं आतमध्ये तर ते कंडिशनिंग क्लिअर होत जातं ऑटोमॅटिकली थ्रू हिलिंग प्रोसेस. आणि हिलिंग इज ऑफ द माइंड हिलिंग इज ऑफ द सोल क्युअर इज ऑफ द बॉडी. तुम्हाला लागलं खुपलं तर तुम्ही डॉक्टरकडे जा औषधं घ्या काय करा ते बरं होतं शारीरिक पीडाची असते. मानसिक पीडा जी आहे ती आपल्याला हिलिंग तर्फेच आपल्याला ती क्लिअर करावी लागते. दॅट इज अ जॉब ऑफ अ हिलर.